अब मेनका कोड है। रसिक हो, लावणी ची कला काही एक्सपर्ट कलाकारांमुळे महाराष्ट्र ओलांडून देशात गेली, देशातून परदेशात गेली, पार अगदी साता समुद्राच्या पलीकडे एक्सपोर्ट झाली। आणि या लावणीच्या कलेचा इम्पॉर्टन्स जाणून तिकडचे काही कलावंत साता समुद्रा पलीकडून इकडे देशात महाराष्ट्रात इम्पोर्ट झाले लावणी शिकण्यासाठी, लावणी सादर करण्यासाठी। आणि त्यातलीच एक आहे ही आपली पुढची मेनका, बघूया कोण आहे ती। मूळची जर्मनीतली, पण तिनं भारतीय परंपरेशी आपलं नातं जोडलं। भारतीय वंशाच्या एका नटाबरोबर विवाहित होऊन ती इथल्या लोकनृत्याशी इतकी एकरूप झाली की पाश्चिमात्य नृत्याबरोबरच तिनं मराठमोळ्या लावणीला सुद्धा आपलंसं केलं। परदेशी असली तरी आपल्या लावणी नृत्यानं तिनं मराठी मनं जिंकली। स्वागत करूया आपल्या पुढच्या नृत्यांगनेचं, सुझान बर्नेटचं। तो अभी मी सुना महाराष्ट्र की लावणी सम्राज्ञी।
कॉम्पिटर स्टूडेंट ऑल द अब हम पूछेंगे हमारे जजेस को उनको तुम्हारा परफॉर्मेंस कैसे लगा अमृता जी अशुल जैना मैंकर मला ना दाद द्यायची वाटते हा तुझी म्हणजे तुला मराठी थोडं थोडं येतं बरोबर शिकतेच आता मराठी आणि हिंदी आपको थोडा थोडा आता है लेकिन फिर भी आपने ये जो लावणी के जो लिरिक्स है उसको समझ के इतने अच्छे इतने प्यारे एक्सप्रेशन दिए है आणि शेवटी तुझी अशी वळ अशी लाजलीच ना ते खूप गोड होतं कीप इट अप ऑल द बेस्ट थँक यू सुरेखा ताई जर्मनीच्या असून सुद्धा मराठी लावणीची अदाकारी खूप छान केली अगं तू जर आमच्या फडात आलीस ना सगळ्यांच्या टोप्या आणि फेटे उडवशील आणि सगळे आर्य होतील इतकी छान अदाकारी केली आहे तो खुश होके डांस पे लोग मराठी लावणी देखने जो आते हैं वो उसको हवा में उड़ाते हैं जिसको इंग्लिश में हैट्स ऑफ कहते हैं आणि आता मन विचारूया आपल्या महावस्ताद विश्वासजींचा वा सुजान वा बहुत खूप तुमच्या लावणीच्या सादरीकरणातून असं दिसून येत होत की मराठी शब्द लावणी तिचे ठेके ठसके लाजणं मुरडणं हे सगळं शिकण्यासाठी तुम्ही किती वेळ दिला असेल आणि किती मनापासून तुम्ही त्या लावणीचा अभ्यास केला असेल हे जाणवणं खूपच बाहेर आली तुमचा हा लावणीचा प्रकार हा डान्स पाहून मला असं वाटतं की श्रंगाराच्या हळीपुढं प्रीतीच्या हळीपुढं देशाची आणि भाषेची बंधनं आणि भिंती आपोआप कोसळून पडतात हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे तुमचं अभिनंदन सो ऑल द बेस्ट टू देम टू बिकम महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी अँड ऑल द बेस्ट टू मी टू बिकम अ जर्मन अँकर Ja, warum nicht? Das wäre doch richtig klasse. Das wird mir jetzt richtig gut gefallen, oder?